राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. केडगाव येथील संदीप भानुदास कोतकर आणि सचिन भानुदास कोतकर यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये संग्राम संजय कोतकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप भानुदास कोतकर यांनी केडगाव देवी ते नेप्ती रोडपर्यंत मिरवणूक रॅली काढून केडगाव हत्याकांडातील संजय कोतकर यांच्या घरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संदीप कोतकर आणि सचिन कोतकर यांच्यासह 200 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप कोतकर यांची जिल्हाबंदी शिथिल करू नये अशी मागणी संग्राम संजय कोतकर यांनी केली आहे. 24/10/2024 रोजी केडगाव दोहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप कोतकर यांनी जिल्हाबंदी उठवण्यासाठी माननीय जिल्हा न्यायालय कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जानुसार आपण त्यावर आपले म्हणणे दाखल केले. आपल्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद सुदृढ केला, युक्तिवाद दाखल केला. परंतु कोर्टाने तो निर्णय राखून ठेवलो. 25 दिनांक तो निकाल 25 तारखेला त्याचा त्यावर ऑर्डर काढणार होते. परंतु त्यातील आरोपी संदीप कोतकर याने चुकीची माहिती देऊन कोर्टाची फसवणूक करून जिल्हाबंदी आमची उठली असे सांगून केडगावमध्ये मिरवणूक काढली व त्या मिरवणुकीत अंदाजे 500 ते 600 लोक सहभागी झाले. व ती मिरवणूक माझ्या घराच्या मार्गाने जात असताना त्यांनी माझ्या घरासमोर मिरवणूक थांबवून त्या ठिकाणी फटाकडे वाजवून आतिषबाजी करून घोषणाबाजी दिली. माझ्या घराकडे रागाने पाहून माझ्या घरावर व माझ्या आईवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी सदर ही सर्व घटना कोतवाली पोलीस स्टेशनवर जाऊन या घटनेची फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशन त्या पोलीस निरीक्षक साहेबांनी सदर घटना नोंदवून त्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे व सदर FIR कॉपी मी माननीय न्यायालय कोर्टात दाखल केली असून यातील पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी करतील. माझी एवढीच मागणी का अजून तर जिल्हाबंदी उठलेलीच नाही, तरी सदरील घटनेतील आरोपी जर एवढे दहशत निर्माण करीत असेल केडगावात, एवढा जर पैशाचा गैरवापर करून जर एवढी दहशत जर करीत असेल तर सदरील आरोपीला यात जिल्हाबंदीची अट शिथिल करू नये अशीच माझी विनंती राहील. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.